नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक भोर पाटील सर। आज आपण एका नवीन चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत, नवीन चॅप्टर शिकणार आहोत, त्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच। पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती, मराठीमध्ये आपण त्यांना शब्दांची जाती असं म्हणतो। बघा, इंग्रजी ग्रामरची सुरुवात किंवा काही आपल्याला ग्रामरचं इंग्लिशचं जर काही शिकायचं असेल तर सर्व शब्दांचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे। कोणता शब्द काय असतो, कोणत्या शब्दाची जात कशी असते, तर तसेच अशा या पार्ट ऑफ स्पीचच्या वेगवेगळ्या जाती पडतात। वेगवेगळ्या 8 जाती अशा या पार्ट ऑफ स्पीचच्या पडत असतात। तर नेमकं आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, पार्ट ऑफ स्पीचची फंक्शन्स कशी असतात, कोणते असतात, ते आपण बघूयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्ड्स आर यूज्ड फॉर डिफरंट पर्पजेस, दे इन अदर वर्ड्स परफॉर्म व्हरायटी ऑफ फंक्शन्स, दे आर 8 फंक्शन्स of words according to their functions, they are divided into 8 parts. These 8 parts are called part of speech. बघा, शब्दांचे वेगवेगळे फंक्शन्स असतात, त्याला आपण वेगवेगळ्या जाती किंवा वेगवेगळे भाग पडतात असं आपण म्हणू शकतो। तर तसेच शब्दांच्या जाती, प्रत्येक शब्दाची एक जात असते। वर्ड कोणता आहे, बुक कोणत्या शब्दाची जात आहे, ही मीन्स काय, तो मीन्स काय, एखादं आपण सांगतो की एक मुलगा आहे तो अतिशय हुशार आहे, हुशार म्हणजे काय, ही इज अ क्लेवर बॉय, पण ही म्हणजे काय असतं, क्लेवर मीन्स काय असतं, बॉय मीन्स काय असतं, आणि त्याच्यानंतर ए अँड द येणार हे आर्टिकल असतं, हा वेगळा भाग आहे, आपण हे दुसऱ्या लेक्चरमध्ये बघूयात, ठीक आहे। तर बघा, दीस आर काइंड्स ऑफ पार्ट ऑफ स्पीच, किंवा हे सर्व शब्दांच्या 8 जाती आहेत। एकाएकाने मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो। तर पहिल्या शब्दांच्या जातीमधला पहिला पार्ट किंवा पहिल्या नंबरला येतो नाउन, NOUN, नाउन मीन्स नाम। नामाचे सुद्धा वेगवेगळे काइंड्स आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघूयात, ठीक आहे। देन सेकंड नंबरला येतं प्रोनाउन, PRONOUN, प्रोनाउन मीन्स सर्वनाम। देन थर्ड नंबरला येतं ऍडजेक्टिव्ह, ADJECTIVE, ऍडजेक्टिव्हला मराठीमध्ये आपण म्हणतो विशेषण। देन फोर्थ नंबरला येतं वर्ब, VERB, वर्ब मीन्स क्रियापद। देन फाइव नंबरला येतं ऍडवर्ब, ADVERB, ऍडवर्ब मीन्स क्रिया विशेषण। देन सिक्स नंबरला येतं प्रिपोजिशन, PREPOSITION, प्रिपोजिशनला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो शब्दयोग्य अव्यय। देन एट सेवन्थ नंबरला येतं कंजेक्शन, CONJUNCTION, कंजेक्शनला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो उभयनव्य अव्यय। देन एट नंबरला येतं लास्ट आहे इंटरजेक्शन, INTERJECTION, इंटरजेक्शन मीन्स केवल प्रयोगी अव्यय। अशा शब्दांच्या 8 जाती पडतात। फॉर एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगतो आणि त्या सेंटेन्स मध्ये सर्व शब्दाची जाती इन्वॉल्व असते, सर्व शब्दाची जाती, प्रत्येक शब्द त्याच्यामध्ये येऊन जाईल, ठीक आहे। बघा, राम इज गोइंग टू मुंबई बाय प्लेन, लिसन केअरफुली, राम इज गोइंग टू मुंबई बाय प्लेन, राम हा मुंबईला प्लेनने जात आहे, विमानाने जात आहे, असं त्याला त्याचा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होईल। बघा, राम काय आहे, राम इज अ नाउन। देन इज, IS, इज हे काय आहे, तर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे, ऍक्झिलरी वर्ब आपण त्याला म्हणू शकतो। गोइंग हे वर्ब आहे जे आपण 4 नंबरच्या पॉईंटमध्ये शिकणार आहोत। त्याच्यानंतर राम इज गोइंग टू, PO2 काय आहे, प्रिपोजिशन आहे। देन गोइंग टू मुंबई, मुंबई इज अ नाउन, मुंबईला आपण प्रॉपर नाउन असं म्हणू शकतो। अशा शब्दाच्या वेगवेगळ्या जाती आहेत। त्याच्यानंतर राम इज गोइंग टू मुंबई बाय, BY, बाय सुद्धा काय आहे, प्रिपोजिशन आणि कंजेक्शनचा भाग आहे। त्याच्यानंतर प्लेन, PLAIN, PLAIN प्लेनचा अर्थ होतो मराठीमध्ये विमान, आणि त्याला आपण एक कॉमन नाउन असं म्हणू शकतो, नामाचाच भाग आहे तो। बघा, एखादं सेंटेन्स समजण्यासाठी किंवा आपण काही पण असो, इंग्लिशमध्ये ऍप्लिकेशन असो, एसे असो, लेटर असो, काही पण लिहिण्यासाठी आपल्याला एखादं सेंटेन्स, साधं सेंटेन्स बोलण्यासाठी या पूर्ण पार्ट ऑफ स्पीचचा शब्दांच्या 8 जातीचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर आपण एकाएकाने या सर्व जातीचा अभ्यास बघणार आहोत। नंतर पहिले आपण नाउन बघूया, नंतर प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजेक्शन, इंटरजेक्शन, अशा 8 शब्दांच्या जातीचा अभ्यास आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, ठीक आहे। तर
सांगू इच्छितो की प्रत्येक एकही व्हिडिओ आपला मिस करू नका. जर तुम्ही नाउन शिकते वेळेस जर प्रोनाउन मिस केला आणि ऍडजेक्टिव शिकायला लागलात किंवा ऍडजेक्टिव मिस केला आणि व्हर्ब ऍडव्हर्ब तुम्ही लेक्चर व्हिडिओ लावला तर तुम्हाला नाही समजणार. तर सर्व शब्दांच्या जर आठ जाती तुम्हाला चांगल्या परफेक्टली जर समजल्या तर मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही जवळपास इंग्रजीमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रत्येक शब्दाची जात आयडेंटिफाय रिकग्नाइज करता येते. ठीक आहे, तर आज आपण फक्त शब्दांच्या कोणत्या आठ जाती आहेत त्यांची कशी आपण फक्त ओळख बघितली की ह्या आठ जाती आहेत आणि नंतर सविस्तर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला शिवनेरी कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.